देशात 1 वाजेपर्यंत 36.73% इतकं मतदान झालंय. राज्यात 1 वाजेपर्यंत 27.78% इतकं मतदान झालंय. धुळे या ठिकाणी 28.73% इतकं मतदान झालंय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 33.25% मतदान झालं 1 वाजेपर्यंत. कल्याणमध्ये 22.52%, नाशिकमध्ये 28.51% मतदान झालंय. मुंबई उत्तर मध्य या ठिकाणी 28.41% मतदान झालंय. तर ठाण्यामध्ये 26.5% इतकं मतदान झालंय. तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी नवी मुंबईमधून आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत. विकास मिरगणे आपल्यासोबत जोडले आहेत. विकास, सध्या काय अपडेट आहे? मतदारांचा कशा प्रकारचा प्रतिसाद मतदानासाठी पाहायला मिळत आहे? नवी मुंबई म्हटल्यानंतर 2 मतदारसंघ येतात, एक बेलापूर ऐरोली. या दोन्ही मतदारसंघावर 1 वाजेपर्यंत जे आहे 25%, ऐरोली मतदारसंघात, बेलापूरमध्ये 25%. अशा प्रकारे 50% जे आहे नवी मुंबईमध्ये मतदान पार पडलेलं आहे. आकडेवारी 50% साधारणपणे निवडणूक आयोगाने 1 वाजेपर्यंत दिलेले. मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतोय. सकाळपासून जे मतदार ते बाहेर पडताना दिसून येत, ऊन मोठ्या प्रमाणात आहे, उष्णतेचे फटके सर्वसामान्य मतदारांना पडताना हे दिसून येत आहे. त्या पण मात्र मतदार जो आहे घराबाहेर पडलेला दिसून येत आहे. अनेक मतदारसंघावर जर आपण बघितले तर काही मशीनमध्ये बिघाड होताना दिसून येत आहे. काही मतदान केंद्रावर एकच बूथ असल्यामुळे जे मोठ्या संख्येने जे रांगाच रांगा लागले त्यांना वेळ होताना दिसून येत आहे. अशा प्रकारे ही जी 1 वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे ती ठाणे जिल्ह्याची, ठाणे मतदारसंघाची 26% इथे चालली आहे. त्यामुळे मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होतो. पण काही निवडणूक आयोगाने जे काही चुका केल्या त्या सुधारणा करणं आवश्यक आहे. कारण एकाच केंद्रावर अनेक मोठ्या मोठ्या रांग आहेत, तिथे दोन दोन सेंटर लावणं अपेक्षित होतं. मात्र एकच सेंटर असल्यामुळे काही तांत्रिक बिघाड सुद्धा झाले, त्यामुळे काही मतदार जे आहे ते बाहेर पडताना आपल्याला दिसलेले. त्यामुळे उष्णतेचे मोठे फटके सुद्धा बसतात. अशा वेळेला मतदान केंद्रावर एकच केंद्र आहे, अशी परिस्थिती आपल्याला नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालेली आहे. नक्कीच विकास, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर दक्षिण मुंबईमधून आपल्यासोबत जोडले आहेत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आणि दक्षिण मध्य मुंबईमधून भारत गोरेगावकर. मी पहिल्यांदा अमोलकडे जाणार आहे. अमोल, दक्षिण मुंबईमध्ये आज महत्त्वाचा मतदारसंघ आहे, मतदान प्रक्रिया होत आहे. सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे. या उन्हाच्या कडाक्यामध्येही मतदारांचा मतदानासाठी कशा प्रकारचा प्रतिसाद सध्या पाहायला मिळतोय? काय ताजे अपडेट आहेत? काही तांत्रिक अडचणीमुळे अमोलशी आपला संपर्क होत नाही. मात्र दक्षिण मुंबई मतदारसंघ जो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी 7:00 मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी 1 वाजेपर्यंत भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर या संदर्भात दक्षिण मध्य मुंबईमधून भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत. भारत, दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? उन्हाचा कडाका असतानाही मतदार कशा प्रकारे मतदान हा आपला हक्क बजावण्यासाठी बाहेर पडत आहेत? मतदान केंद्रावर सध्या नेमकी परिस्थिती काय? दक्षिण मध्य मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि आपण दादरला मी एका मतदान केंद्राच्या बाहेर आहे. सकाळी 7:00 मतदारांचा उत्साह फार चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. 1 वाजेपर्यंत जी अधिकृत आकडेवारी जी आलेली आहे त्यानुसार आत्तापर्यंत म्हणजे 1 वाजेपर्यंत 27.5% इतकं मतदान झालेलं आहे. या मतदानाच्या टक्केवारीमध्ये सकाळी जे जास्त करून नागरिक आणि त्याचबरोबर महिलांचा सहभाग होता. मात्र साधारणतः 1:30 उन्हाचाही जोर वाढलेला आहे, उकाडा बऱ्यापैकी वाढला आहे आणि त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईमधल्या मतदान केंद्रावरच्या ज्या रांगा आहेत त्यामध्ये थोडीशी आता कमतरता जाणवायला लागली आहे. कारण ही जेवणाची सुद्धा वेळ आहे, मुंबईकर थोडेसे उन्हातनं बाहेर पडायला कचरतात की काय असं काहीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु सरासरी पाहिली तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50-55% पुढे ही टक्केवारी जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे. एकूणच दक्षिण मध्य मुंबईमध्ये सकाळी 7:00 जो प्रतिसाद होता तो दुपारी 12 ते 2 या 2 तासाच्या कालावधीमध्ये तो प्रतिसाद काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. कारण नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर उत्तर पश्चिममधून आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत. सचिन, उत्तर पश्चिम मतदारसंघात काय अपडेट आहेत? मतदान केंद्रावर कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? निवडणूक आयोगाने या आधीपासूनच तयारी केली होती, मात्र आता सध्या त्या ठिकाणचे कशा प्रकारचे अपडेट आहेत? मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे का? मतदारांचा नेमका प्रतिसाद कसा आहे?
करंजी, आपण पाहता या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा जो आहे तो मतदान प्रक्रियेमध्ये आलेला नाहीये. आपण बऱ्याचदा पाहिलं की काही जागेवर ईव्हीएम मशीन असेल त्यामध्ये बिघाड असेल इतर अडचणी असतात, मात्र मुंबईतील विविध ठिकाणी ज्या काय निवडणुका सुरू आहेत मात्र अशा काही परिस्थिती ज्या आहेत किंवा अशा काही संकटांना सामोरं जाण्याची वेळ ही काय आलेली नाहीये. आपण सकाळपासून ज्या ज्या मतदार केंद्रांवर लक्ष दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. मतदारांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीनं मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा राष्ट्रीय अधिकार बजावलेला आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान, आणि आज मतदान करून म्हणजे पाचव्या टप्प्यातील मतदान आहे. मुंबईतील नागरिकांनी मुंबईकरांनी या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं जे काही पसंतीचं बटन आहे ते दाबून त्यांनी या ठिकाणी आपला अधिकार बजावलेला आहे. सकाळपासूनच म्हणजे मतदान प्रक्रिया 7 वाजता सुरू झाली, मात्र 6 वाजेपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावलेल्या होत्या. सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.